5 only limit to look at everyone. 5 only. Nice. What are the SMB? 22 la SMB. असेंब्ली रोजच असते, तिला 22 ला बोलायचं. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम यू ऑल टू रचनाज नव एंजल वर्ल्ड. मी सनी अँड यस, इट्स अ न्यू डे, न्यू बिगनिंग अँड डे स्टार्ट्स विथ ऑल यू लवली अँड ब्युटिफुल पीपल. सो बॅक टू होम, आलो 24 आवर्स ड्युटी करू आणि आज आहे क्लिनिक डे. सो येस, गेटिंग रेडी फॉर क्लिनिक. आणि येस, लाईफ इज ब्युटिफुल जसं नेहमी म्हणतो, अँड बीइंग ग्रेटफुल इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो अ सिम्पल ॲक्ट ऑफ ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स लाईफ विल एनरिच युअर life, it will bring prosperity, love and happiness. So be grateful to each element in life and yes, be happy ani mast ayushya jaga. So yes, tes ami karat ahot ani hech tumhala ami nehmi sangat ahot. So yes, aaj ami kay kay karnar ahot he tumhi bagnaraj ahat. So please stay tuned. Good morning. Sakalchi gadbad नाहीसा गेली स्कूलमध्ये जसं तुम्ही पाहिलं. राईस बनवते. खूपच कन्व्हिनियंट झाले ना. बाय बाय, काळजी घे. सनी गेला क्लिनिकला, त्याचा आज क्लिनिक डे आहे. सो वी आर बॅक टू अवर नॉर्मल रुटीन. आणि जेव्हा ट्रॅव्हल करत होतो तेव्हा माझी जी स्किन आहे ना ती खरंच खूप ड्राय झाली आहे. कधी कधी होतं ना, आपण जो फेसवॉश वापरतोय तो कदाचित त्या एन्व्हायरमेंटमध्ये किंवा त्या सराउंडिंगमध्ये ते मॅचअप नाही होत आणि ते लगेच रिॲक्ट होतं आपल्या स्किनवर आणि ते दिसून सुद्धा येतं. मला माहिती आहे, मी वेकेशनला गेलेलो आणि डोंट नो हाव, पण युजली थंडीमध्ये टॅन नाही होत, पण आमची स्किन एवढी टॅन झाली ना, इव्हन तुम्ही नाहीसाला बघाल ना तर ती सुद्धा तशीच झालेली आहे. बट त्याचबरोबर माझी जी स्किन आहे ना ती खूप ड्राय सुद्धा झाली आणि त्याच्यामुळे एवढं इरिटेशन वाढलेलं आहे ना. आणि मग काहीही आपण स्किनवर लावलं तरी ते असं दिसून येत आहे, म्हणजे ते जी ड्रायनेस आहे ना ती दिसून येते. आणि ट्रॅव्हलिंगच्याच वेळेस मला असं वाटलं की नो, दिस इज नॉट अ राईट फेस वॉश जो मी आता यूज करते, कारण त्याच्यामुळे माझी जी स्किन आहे ती प्रॉपर अशी मॉइस्ट नाही राहते, हायड्रेटेड सुद्धा राहत नाही आहे. सो असं कोणतं प्रोडक्ट आहे जो मी यूज करू शकते ज्याच्यामुळे माझी जी स्किन आहे ती छान होईल आणि जो तो ड्रायनेस आहे तो सुद्धा निघून जाईल. सो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जेव्हा असं काही होतं, ॲलोवेरा आपण युजली फेसवर लावतो जेणेकरून आपली जी ड्रायनेस आहे ती कमी होऊन जाईल. सो असंच एक प्रोडक्ट मला मिळालं आणि ते आहे मामाअर्थचं ॲलो जेंटल फेस वॉश, ज्याच्यात तुम्हाला ॲलोवेरा आणि ग्लिसरीन ह्या दोघांचा कंटेंट मिळेल. जसं की मी तुम्हाला म्हटली, ॲलोवेरा आपल्या इरिटेटेड स्किनला काम ठेवतो आणि त्याचबरोबर एक सुदिंग इफेक्ट आणतो, पण त्याचबरोबर ग्लिसरीनमुळे आपल्या स्किनला एक प्रॉपर मॉइश्चरायझिंग इफेक्ट मिळतंच, बट ते रिपेअर सुद्धा करतं आपल्या स्किनला. सो हा फेस वॉश मला जसं मिळालं मी लगेच ऑर्डर केला. हा जो फेस वॉश आहे हा सेन्सिटिव्ह स्किन्सला सुद्धा युजफुल आहे, म्हणजे इवन इफ यू यूज ऑन युअर डेली बेसिस तरी ते तुमच्या स्किनला काही हार्म करून घेणार नाही. जसं की आपल्या सर्वांनाच माहिती आहे, मामाचे जे प्रोडक्ट्स आहेत ते फ्री फ्रॉम टॉक्सिन आणि नॅचरल इन्ग्रेडियंट्स पासून बनवले गेले आहेत, बरोबर मेडसेफ सर्टिफाईड सुद्धा आहेत. सो आता दिवसात ना मी सतत 2 ते 3 वेळा सतत फेस वॉश करते. इथे आल्यानंतर पूर्ण ड्रास्टिकली क्लायमेट चेंज झालंय, त्याच्यामुळे स्किन अजून मला असं वाटतं की डॅमेज होत चालली, म्हणून सतत हे फेस वॉश करते. सो सिम्पल यूज आहे, सर्वात आधी आपण आपलं जो फेस थोडस वेट करून घेतो तसं घ्यायचं आहे, देन यू हॅव टू टेक सम अमाऊंट ऑफ फेस वॉश आणि मग तुम्हाला ते अप्लाय करायचं आहे अँड देन तुम्हाला वॉश करायचं आहे. आणि असं तुम्ही 2 ते 3 वेळा दिवसात न केलं तरी ते तुम्हाला खूप इफेक्टिव्ह पडणार आहे. जसं इन केस तुम्हाला कोणाला हे प्रोडक्ट घ्यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक दिलेली आहे. मामाचे प्रोडक्ट्स तुम्हाला अमेझॉन, नायका, फ्लिपकार्ट आणि purple.com मिळतील. त्याचबरोबर तुम्ही माझं कुपन कोड सुद्धा यूज करू शकता. जो कुपन कोड आहे तो फक्त मामाच्या ऑफिशियल साईट आणि मामाच्या ऑफिशियल ऍपवरच अप्लिकेबल आहे. जर तुम्ही मामाचं ऑफिशियल ऍप डाऊनलोड केलं देन यू विल गेट अर्ली ऍक्सेस टू ऑल द सेल्स, म्हणजे जे पण सेल्स लागतील त्याच्याबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. सो फेस वॉश नंतर जोडीची जी स्किन आहे ती स्मूथ
फील करते मला. अजून एक गोष्ट, मामातने खूप छान प्लान गुडनेस इनिशिएटिव्ह घेतला आहे. ते म्हणजे कसं, जेव्हा पण तुम्ही त्यांच्याकडनं काही बाय कराल, मामा विल लिंक युअर ऑर्डर विथ अ ट्री आणि तो ट्री तुम्ही ट्रॅक करू शकतात विथ युअर ऑर्डर किंवा ट्रॅकिंग आय डी थ्रू. बाय 2025 मामा अजून 1 मिलियन ट्रीज प्लांट करायचे आहेत. आता मी तुम्हाला बोलले की मामाचे प्रोडक्ट्स आता ऑनलाईन तर मिळतातच, पण त्याचबरोबर ऑफलाईन सुद्धा मिळायला लागलेत. सो जर इन केस कधीही तुम्ही तुमच्या नियरेस्ट स्टोअर्सवर मामाचे प्रोडक्ट्स बघितले तर मला नक्की कॉमेंट किंवा मेसेज करून सांगा. सो आता माझा हा सेकंड टाइम फेस वॉश झालेला आहे सकाळपासून, कारण आपल्या स्किनला थोडंसं पण काय झालं सो ते लगेच दिसून सुद्धा येतं. सो आता मी येते किचनमध्ये आणि फटाफट जेवण करते. आणि आज आहे तिला स्विमिंग. एवढी आमची गडबड झाली, 2 महिन्याचा मोठा गॅप झाला स्विमिंगचा, कारण थंडी असल्यामुळे त्या लोकांनी ते बंद केलेलं आहे. गेस काय कन्स्ट्रक्शन चालू होतं मला एक्झॅक्टली माहिती. स्विमिंग वॉशरूम घालून पाठवलं आहे पण कॅप नाही, टॉवेल नाही, काहीच नाही. पाठवलं काय होणार आहे, काय भडकेलं तर आल्यावर तू मला काय नाही आल्यावर ते शूट करा तिचं रिएक्शन. अशी प्रेमाने पण बोलेल आणि मग ओरडून पण बोलेल. जशी ती मोठी होते ना, तिच्यात जो क्यूटनेस आहे तो तर आहेच, पण जी मॅच्युरिटी लेवल तिची आहे, एक एक प्रश्न ती जे विचारते ना, आणि म्हणजे रिअली एकदम सरप्राइझिंग आहे ते. कधी कधी कसं, ऑफकोर्स आपण बिंग पॅरेंट्स आपण तिला घडवतोच, बट जेवढं ती स्वतःला सुद्धा एक्सप्लोअर करते बाहेरच्या जगामध्ये, सो ती स्वतःला सुद्धा कसं ती घडवत चालली आहे. म्हणजे ती स्वतःच, आम्ही म्हणतो ना की मुलांना ना असं दाबून नका ठेव, लेट देम एक्सप्लोर, त्यांना समजू दे काय आहे कसं आहे. मग ते कशाही बाबतीत असो, घरात थोडा पसारा पण असेल ना तर आपण खूप लवकर चिडचिड करायला लागतो, पण ते त्यांची वेगळी स्टोरी असते. तिला आता आपण बोललो तरी ती लगेच काही फॉलो करते. म्हणजे आता कालच्या व्लॉग मध्ये, म्हणजे आधीच्या व्लॉग्स मध्ये तुम्ही बघितलं असेल की नायसाला सांगितलं रूम क्लीन कर, लगेच तिने क्लीन केलं सगळं काय, आपल्या आपल्या जागेवर वस्तू ठेवल्या. तिची ग्रोथ बघून खूप छान वाटतं आणि ते विटनेस करायला आपण दोघं एकत्र आहोत आणि आपल्या दोघांना ते दिसतं, दॅट इज इम्पॉर्टंट. म्हणजे युजली कसं, फादर फिगर असून त्याचा म्हणजे जो फादरचा रोल असतो तो ऑफकोर्स इम्पॉर्टंट आहे, पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी विटनेस करणं, कारण नंतर जे जो डायलॉग असतो की तू एवढी मोठी कशी झाली ते आम्हाला समजलंच नाही, अरे ते समजायला आत्ताच तो काळ असतो आणि ते आम्हाला रिअलाइज झालं, दॅट इज इम्पॉर्टंट. जो होणारा बाबा आहे किंवा झालेला बाबा आहे आत्ता रिसेंटली, त्याने ह्या छोट्या गोष्टी नक्की लक्षात ठेवल्या पाहिजे. अँड ह्याच गोष्टी आहेत ज्या आयुष्यात पुढे खूप मॅटर करतात. फक्त बाबाच नाही, दोघं म्हणजे दोघं एकत्र असलेलं वेगळं, दोघं एकसाथ ते विटनेस करणं इज ऑल्सो ब्युटिफुल. नाही क्यूटनेस आहे हे मोठं झाल्यामुळे आपण एवढं बिझी होऊन जातो ना आपल्या ह्याच्यात की आपण हे सगळं काही, मला तर असं वाटतं की अरे आपण आपल्या बाळाचं बालपण पाहिलंच नाही. म्हणून आम्ही दोघांनी नेहमी हे असं वी मेक शुअर की आम्ही तिच्या प्रत्येक म्हणजे काही असो, कोण कुठे स्कूलमध्ये काय कॉम्पिटिशन असो किंवा घरी काहीतरी ती नवीन शिकत असेल, आम्ही दोघांनी ते बघायला पाहिजे आणि ते विटनेस करायला पाहिजे. आणि तिला सुद्धा असं कधी ना फील व्हायला पाहिजे की आई बाबा असून सुद्धा दे आर बिझी इन देअर वर्क, असं नकोय. म्हणून मी आम्ही म्हणतो ना की आम्ही कितीही बिझी असलो ना तरी तिने एक हात दिली तर सगळं की ती आपली खूप महत्वाची एक प्रायोरिटी आहे आणि हे आम्हाला दोघांना माहिती आहे आणि त्याची जाणीव आम्हाला आहे. सो दॅट ऑल मॅटर्स. जास्त काही बोलायचं, पॅरेंट्स सी सगळेच पॅरेंट्स एफर्ट्स घेतात आणि प्रत्येकाचा सिच्युएशन हा वेगवेगळा असतो. फक्त एवढंच आहे की कोणत्या गोष्टीला किती प्रेफरन्स द्यायला पाहिजे, कधी
प्रायोरिटी द्यायला पाहिजे ना हे आपल्या हातात आहे, आपल्या हातात आहे. आणि तुम्ही म्हणू शकतात एव्हरीथिंग इज पॉसिबल. जर तुमच्या मनात असेल ती गोष्ट ना, तर सगळं काही पॉसिबल आहे. फक्त असं सिच्युएशनला प्रत्येक वेळ आपण नाही ब्लेम करू शकत. तुम्हाला सांग, स्विमिंग कसं केलं? केलं तू स्विमिंग? हा, आई विसरली ना तुला कॅप द्यायला? नाही केलं ना स्विमिंग तू आज? नाही केलं ना स्विमिंग? कोणाची घातली? टीचरची. तिथे नाही जायचं, तिथे नाही जायचं. नाही सा, तिथे पाय नाही ठेवायचे खाली. नाही सा, आजकाल जेवत नाही स्वतःच्या हाताने. नेल्स कापलेत ना आम्ही. मग नेल्स कापले तर तिला असं वाटत की माझी बोटच गेले. तर ते काहीच करायला रेडी नाही, फक्त ताट काढून दिलंय मला. काय ग, त्याचं एक बरं आहे. लाईक आय एम व्हेरी मच फॉर्च्युनेट. आय रेदर मी स्वतःलाच क्रेडिट देईल या बाबतीत की खूप पाहिले. म्हणजे इवन ॲट दिस एज खूप सारे मदर्स ना मुलांच्या पाठीमागे फिरत असतात आणि एक एक तास भरवतात. म्हणजे मला समजतच नाही की काय असतं. मी ना याला लहानपणापासून एकाच जागेवर बसवलंय आणि एकाच जागेवर बसून खायचं असंच आहे. आणि म्हणून मला कधी तो त्रास नाही झालाय. आम्ही कधी फिरायला वगैरे पण गेलो किंवा एकत्र कधी फॅमिली असलं आणि दुसऱ्यांची मुलं बघतो ना बिचारे, ते मदर्स मला खरंच वाईट वाटतं त्यांच्यासाठी. ते लिटरेच धावत असतात, हे खागं 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 खागं. नायसाचं तसं नाही, मस्त आपण पटापट. आज आज सगळं उलटा करते पण नायसा. नायसा ये ना, तिथं झालंय पोट बदलय. कशाला सांगितलं मग मला की तू एका जागेवर बस, बस एका जागेवर. आपण असं गोल गोल फिरून जेवतो का? कसं बसायचं असतं? खाऊन बसायचं म्हणजे बसून खायचं की नाही? एकदम दुग्धल सारखं नाही सब. आजीला तर काय आपण बाबांच्या कर मी पण निघतो. तू गाडीवर उभी झाल्यावर बोलतेस तुला. बाय बाय. हॅलो, आताच गेली ग ज्ञाना. चला एवढ्यातच गेली ग. कशी झाली तुझी नाशिक ट्रीप? मस्त. एकदम थंड, एकदम मुंबई थंड आहे का नाशिक? नाही ग, काय नाही. नाशिक पण थंड आहे ना? होत, पण गर्मी नसेल ना? गर्मी नव्हती, फॅन नव्हता लागला. नाही सर, पेपर पिक बनले पिंक पिंक. अगं आताच गेली बघून आला, आताच गेली ग. पोरीतली पण नसते खरी ग. यायचं होतं ना लवकर. तिथेच बोलते ना गेली का? नीट नीट कर आजीला खाऊ. ज्ञाना मस्त झाली. आजीला खाऊ काय आणलं? हुरडा. आईने माझ्यासाठी एक छान सा आणलंय टोरिंग. एक दिसतच नाही. हा, आणि काय वा बाबा, जड बघ किती मस्त आहे. हे पण आहे बघ, मग मी म्हणजे ते घे. मस्त आहे ग, हे तळण्यासाठी आहे. आज तुझ्या आठीत आणलं मी तर. भाजी पण चांगली होती आणि मी आणले मला बिल्डर करायला. मस्त आहे गे पण पाहिजे का? नको बोलली सोनी मध्ये ना कलर कलरही लावून देतात. विशेष म्हणजे मावशीजीने पण घेतला. मस्त कळलं. काय शूज? हा थांब, देते हीच घेते आई. मी मोठी वाली हीच बघितलेली ना मी. तुम्हाला व्हॉट्सअप कॉल केला तेव्हा. नको मला एकच पुरे मेन ते तळ्यासाठी. मस्त आहे पण एवढी जड आहे. आणि आईने माझ्यासाठी टोरिंग आणले. मी मला खूप लोक विचारतात की तू का नाही घालत. मला एलर्जी आहे, मला लगेच स्किन काळी होते म्हणून मी पायात युजली नाही घालत. घातलं की मला त्रास होतो. पण हे छान आहे, मी हे घालेल ह्याला. कोणाला आलो आपण भेटायला? नायसा हॅलो.
twins are here. Thank you. Okay, they chhan hai dada. Hello. ही पोरगे ना राडा करत होती. राडा ती राडा नाही. मला कोलंबी भेटली. तुला ये ना तू उद्या येशील. उद्या एक मीटिंग आहे. बिझी आहे. किती दिवसांनंतर मला संचिता भेटते. कृतिक कविश भेटलेले आहेत. आणि प्लीज मला विचारू नका तुमच्यामधनं कृतिक कोण आणि कविश कोण. सर तू कविश घे. चल कविश आहेस. तुक्का 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 मारलाय मी. ही कोण आहे? कशी झाली तुझी गोवा ट्रिप? गोवा ट्रिप काय ट्रिप काय कामन. संडेला गेलो, मंडेला फंक्शन, ट्युजडेला परत रिटर्न. आधी कसं असायचं जनरली आम्हाला की ज्या दिवशी संध्याकाळी फंक्शन आहे फर्स्ट पूर्ण दिवस फ्री असेल. एलआयसी वाल्यांनी आमचा सेमिनार ठेवला. बघा काय बोलते. रात्री नेलेलं आम्हाला क्रूज वर. बट दॅट वॉज वी वर ऑल टायर्ड. इट वॉज अ ओके ओके ट्रिप. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर आपण विचार नाही केला. हॅपी न्यू इयर. 8 दिवसात भेटलो तर पण न्यू इयर झाल्यापासून. हॅपी न्यू इयर बेबी. अय्या मला ना हॅपी न्यू इयर. दादाला हॅपी न्यू इयर ना. असं करणार तू? दादाला हॅपी न्यू इयर. उद्या अजून 10 वर्षानंतर चेंज व्हा. तुला जसं टाइम जाईल ना तुला समजेल की कुठे तुझा टाइम जास्त तुला इन्व्हेस्ट करायला पाहिजे. फुटबॉलर पण ऍज अ पॅशन यू कॅन डू इट. जसं की सनी काका करतोय ना तो. म्हणजे डॉक्टर पण आहे बट तो त्याचं पॅशन पण फॉलो करतोय. एक आपल्याला हा जर आयुष्य जगायचं आहे ना तर तिथे एक स्टेबल इन्कम असायला हवं. हा जो माझावाला इन्कम आहे इट्स नॉट स्टेबल. आज आहे उद्या नाही. ते मला विचारताय सबस्क्रायबर कसे वाढवायचे. हा टिप मागतोय. हा टिप मागतोय. दिस इज अ टाइम जिथे तुम्हाला तुमच्या लाईक लाईफ बरोबर काय करायचं ते इन्व्हेस्ट तुम्हाला करावं लागेल. माझा जरा फेज वेगळा होता. म्हणजे मी नाही हे 9 to 6 वाला करू शकत. माझ्या रक्तातच नाही कदाचित ते लिहिले मला. म्हणजे बघा ना आम्ही दोघी एकाच आई म्हणजे असं दोघी सख्या बहिणी असून फाल्गुनी इज लाईक पूर्ण कम्प्लिटली डिफरंट. पूर्ण डिफरंट आहे. दोन वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज आहेत. आणि तुम्हाला जे फुटबॉल करायचं ना त्यात पण तुम्ही ऑफकोर्स तुमचं करू शकता. मी असं नाही बघते कारण आपल्याकडे कितीतरी स्पोर्ट्स पर्सन आहे जे त्यांनी त्यांची लाईफ पण मग त्याला पूर्ण लाईक डेडिकेशननी फॉलो करा. असं नाही की तुम्ही आता हरला जाऊन दे मी आज जिंकलो नाही मी हरलो होतो तर मी फुटबॉल सोडतोय. आणि जेव्हा तू एकदमच तुझ्या एजच्या पिकला असशील आणि तू विचार केलास मग तुझ्या हातात पैसा कुठून येणार. इवन आज कोणताही ऍक्टर असो किंवा कोणी सोशल इन्फ्लुएन्सर असो किंवा काही असो त्यांचा साईड बाय साईड बिझनेस असतो माहिती आहे का. नाही त्यांना मी तेच म्हंटली ऍज अ हॉबी म्हणून तुम्ही करा तुम्हाला आवडतं तर हॉबी ऑफकोर्स तुम्ही करू शकता. त्याला पण सोडू नका. बट मम्मा बघ तुमची आज शी इज सो मच कॅपेबल की ती तुम्हाला दोघांना सांभाळली. तिथं काय ऑलराऊंडर थोड्या दिवसानंतर मिस युनिव्हर्स मिसेस युनिव्हर्स. हा हा तू काय बघायला गेलेलास काय? चॉकलेट मिल्कशेक नाही त्याच्याकडे. आज चॉकलेट केकच आहे फक्त. बाबा मिल्कशेक संपलेला आहे. बाबा आणणार आहेत थोड्या वेळानंतर. सो मॅडमला भेटून फार बरं वाटलंय. आज गाणं बिणं चालू आहे अर्जित. आपल्याचसाठी आपण दोघे शिकू. चलो कधी भेटायचं? अगो बाई कधी व्हायची तू सांग. आमचं ठरलंय 13th ना. 13 संध्याकाळी बघू असं तरी आहे. भेटूच तू फ्री आहे ना? सुट्टी चालेल. आणि आम्ही दोन हे ठेवलेत आमच्या मुलीला सांभाळायला. काय पिशवी तू ठेवते? थांब सर ही पण पिशवी आपल्याला. ही पण न्यायची. चलो बाय बाय. प्रीतिक कविश तू कविश आहेस ना? आता मी ओळखते. आता मला समजलं थोडाफार डिफरन्स. आता समजलं ह्या कपड्यांमध्ये. उद्याच नाही माहिती. चलो चलो
सो फायनली आजचा दिवस खूप छान गेला, रुटीन झालेला आहे. सो सनी विदाऊट फेल त्याने मला सांगितलं की लेट्स गो फॉर अ राईड, तू गाडी चालव. ठीक आहे, मग आम्ही मस्त एक राईड करून आलेलो आहोत आणि आज संचिताला भेटून खरंच खूप छान वाटलं. आय होप तुम्हाला सुद्धा आजचा हा ब्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव लाफ अँड लव. बाय बाय बाय. चलो क्यूट आहे ना, ऐसा तुझ्या ड्रेसला मॅचिंग आहे. वाह, है ना. बोल सगळ्यांना गुड नाईट. भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉग मध्ये. कोण आहे बाबा? आहे नाईसा आहे. बाबा आहे. बाबा बाबांचं काय फेस?